तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले या चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे इलेक्ट्रिक फिटिंगचं जे मटेरियल आहे तर त्या मटेरियलची जी प्राईस आहे किंवा कोणतं ब्रँडचं मटेरियल आपण घेतलेलं आहे तर ते तुम्ही इथं बघू शकता व्हिडिओमध्ये. तर यांचे जे किमती आहेत किंवा कोणत्या मटेरियलला काय म्हणतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पहा आणि तुम्हाला याच्यामध्ये जी आहे प्रत्येक मटेरियलची माहिती याच्यामध्ये मिळणार आहे जेवढं काही मी याच्यामध्ये आणलेलं आहे. तर व्हिडिओ अगदी नीट पहा. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघू तर ही जी आहे ही होल्डर प्लेट आहे किंवा याला जंक्शन प्लेट देखील बोलतात. तर ही आहे ही प्रेसफिट कंपनीची आहे. तर हिचा जो रेट आहे तर तो 5.5 रुपये एक प्लेट असते ही. तर होलसेलमध्ये जर तुम्ही घेतला असेल तर तुमच्या लक्षात येईल. बाकी तुमच्या एरियानुसार किंवा त्या दुकानदारानुसार हे रेट जे आहेत ते कमी जास्त होऊ शकतात. तर हे जे आहे हे मी होलसेलमधून घेतलेलं आहे. तर याची किंमत जी आहे ती 5.5 रुपयाला एक प्लेट पडलेली आहे मला. तर या मी 40 घेतलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं आहे स्विच. तर हा स्विच तुम्ही बघू शकता इथं जाड स्विच आहे हा. तर याची जी किंमत आहे तर ती देखील आपण बघू. तर त्याच्यासाठी आपण याला काय बोलतो ते बघू. तर हा जो आहे हा वन वे स्विच आहे. तर हा 6 एम्पियरचा आहे आणि या साईडला जर आपण बघितलं तर इथे आपल्याला याचा नंबर लिहिलेला बघायला मिळेल. हा जो आहे हा कोड नंबर आहे त्याचा 6501. तर हा त्याचा नंबर आहे. त्याच्यानंतर इथं अजून आपण जर बघितलं तर इथे आपल्याला डेट दिलेली आहे बनवले मॅन्युफॅक्चरिंगची. त्याच्यानंतर त्याच्या खाली जो आहे तर ती प्राईस दिलेली आहे 40 रुपये. तर हा स्विच आहे हा मला पडलेला आहे 20 रुपयाला. तर 20 रुपयाला हा एक स्विच आहे आणि असे जे आहेत हे 65 पीस जे आहेत तर ते मी घेतलेले आहेत. मग 20च्या हिशोबाने ते जे आहेत आपल्याला मिळालेले आहेत. त्यानंतर हा जो आहे हा 3 पिन सॉकेट आहे. तर इथं आहे 3 पिन राऊंड सॉकेट. तर हा बॉक्स आहे आणि याचा कोड जो आहे तो आहे 65208. तर आता याच्यामधून आपण एखादा काढून बघू. जसं की तुम्ही इथं बघू शकता याचे अशा प्रकारचे हे 3 पिन राऊंड सॉकेट आहे. त्यानंतर मागे जर आपण बघितलं तर याच्यावर आपल्याला डिटेल माहिती लिहिलेली दिसते. तर इथे लिहिलेलं आहे 3 पिन राऊंड सॉकेट 6 एम्पियर आहे हे. तर इथे वरती आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग डेट दिलेली आहे. त्याच्यानंतर याची जी प्राईस आहे तर ती याच्यावर लिहिलेली आहे आणि या साईडला जो आहे तो याचा कोड नंबर आहे 65208 नंबर. आता याची जी प्राईस आहे तर ती पर पीस 66 रुपयाने आपल्याला पडलेली आहे. तर ही जी प्राईस आहे तर ती आजच्या दिवसातली सांगतोय मी 2022 ची. तर हे तुमच्या इथे कमी जास्त मध्ये मिळू शकतात. त्याच्यामुळं हा जो मला मिळालेला रेट आहे तर तो मी तुम्हाला सांगतोय इथं. तर हा 66 रुपयाला मला एक मिळालेली आहे ही आणि अशा प्रकारचे मी हे 2 बॉक्स घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हा जो आहे तर हा आहे बेल पुश स्विच. तर हा आपल्याला 6 एम्पियर मध्ये येतो. त्याचे इथं डिटेल दिलेले आहेत आपल्याला. त्याचा कोड नंबर जो आहे तो आहे 65066. तर याच्यावर याची प्राईस जी आहे तर ती दिलेली आहे 124 रुपये. तर 124 रुपये याच्यावर प्राईस दिलेली आहे पण आपल्याला तो मिळालेला आहे 72 रुपये. म्हणजे हा एक स्विच जो आहे बेलचा तो आपल्याला मिळतो 72 रुपयाला. त्यानंतर हा जो आहे हा नेक्स्ट आपला आहे हा 2 वे स्विच आहे. तर या बाकीच्या स्विच सारखाच हा देखील स्विच आहे पण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा फरक आहे. तर हा 2 वे स्विच म्हणतात याला. तर याचा कोड नंबर जो आहे तो आहे 65002. तर याची प्राईस आपल्याला दिलेली आहे इथे 85 रुपये पण हा आपल्याला मिळालेला आहे 49.50 म्हणजे 49.5 रुपयाला आपल्याला हा स्विच मिळालेला आहे. तर असे आपण जे आहेत ते 2 पीस घेतलेले आहेत 2 वे स्विचचे. त्यानंतर हा आहे आपला 1 वे स्विच. हा 1 वे स्विच जो आहे
तो 16 एम्पियरचा आहे आणि सुरुवातीला आपण जो बघितला तर तो होता 6 एम्पियरचा. तर याचा कोड जो आहे तो आहे 65077 आणि याच्यावर आपली प्राइस जी दिलेली आहे तर ती 115 रुपये दिलेली आहे. पण हा आपल्याला जो आहे हा एक पीस मिळालेला आहे 66 रुपयामध्ये. तर असे मी हे 4 पीस घेतलेले आहेत. मग तुम्ही अंदाज लावू शकता याच्या प्राईजवरून. आता तुमच्या एरियामध्ये काय प्राईज आहे तर ते तुम्ही मला सांगू शकता खाली कमेंट करून. तर तुम्ही जर तुम्हाला जर लागत असेल तर मी तुम्हाला याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देतो ॲड्रेसची. लोकेशन जे आहे तर ते मी तुम्हाला शेअर करून देतो. त्यानंतर हा आहे आपला ट्विन सॉकेट, याला ट्विन सॉकेट असं म्हणतात. तर याचा कोड जो आहे तो मागे दिलेला आहे, डिटेल्स जे आहे ते मागे दिलेले आहेत. आता इथं आपण बघू. तर हा आहे ट्विन सॉकेट, 16 एम्पियरचा आहे. तर हा जो कोड आहे तो कोड याचा 65205 दिलेला आहे. त्यानंतर याची प्राईस जी आहे तर ती याच्यावर आहे 179 रुपये पर पीस आहे. तर 179 आहे आणि आपल्याला जो आहे तो मिळालेला आहे 103 रुपयाला. आणि असे मी 4 सॉकेट घेतलेले आहेत. तर 103 रुपयाच्या हिशोबाने आपल्याला हा मिळालेला आहे. त्याच्यानंतर हा रेग्युलेटर आहे फॅनसाठी, ड्युरा स्टेप रेग्युलेटर. तर हा देखील आपण बघू. आता तर हा रेग्युलेटर आहे, तर इथं तुम्ही डिटेल बघू शकता याच्यामध्ये. तर याचा जो कोड आहे तो आहे 65302. 65302 हा त्याचा कोड आहे आणि याच्यावर आपल्याला याची प्राईस दिलेली असते 352 रुपये. तर याच्यावर आपल्याला 352 दिलेले आहे, पण आपल्याला हा जो पीस आहे तो मिळालेला आहे 225 रुपयाला. हा होलसेलमधून घेतल्यामुळे हा आपल्याला कमीमध्ये मिळालेला आहे 225 रुपये. त्यानंतर हे नेक्स्ट ब्लँक प्लेट आहेत. तर ह्या ब्लँक प्लेट जो आहे तर त्याचा नंबर आहे, कोड नंबर तो आहे 65503. आता ह्या ब्लँक प्लेट आता ह्या ब्लँक प्लेट आपण कशासाठी वापरतो, ज्या ठिकाणी आपलं जे बटन आहे जो स्विच आहे तो येणार नाहीये तर त्या ठिकाणी आपण ही ब्लँक प्लेट वापरत असतो. तर याच्यावर याची प्राईज आपल्याला बघू शकता आपण इथे. तर 48 रुपयाची प्राईज दिलेली आहे, पण तो आपल्याला कितीला मिळालेला आहे 15 रुपये. म्हणजे 15 रुपयाला हा एक पीस आहे आणि एका याच्यामध्ये 2 असतात, म्हणजे आपल्याला हे 30 रुपयाला मिळतं. हे पूर्ण पॅकेट जे आहे ते आपल्याला 30 रुपयाला मिळतं. म्हणजे याच्यामध्ये 2 प्लेट असतात, तर 1 15 रुपयाची आहे म्हटल्यावर हे पूर्ण पॅकेट जे आहे तर ते 30 रुपयाचं आहे. त्यानंतर ही 3 पिन आहे. तर ही 3 पिन जी आहे ती तिथल्याच ब्रँडची आहे, MLH म्हणून, मास्टर लाईट हाऊस. तर ही आपल्याला मिळालेली आहे 35 रुपयाला. तर याची क्वालिटी देखील चांगली आहे तशी 35 रुपयाच्या मानाने. त्यानंतर मित्रांनो, हा जो आहे तो हा क्लासिक अँगल होल्डर आहे, अँगल होल्डर बोलतात याला. तर हा जो आहे हा हॅरिसनचा आहे. तर हा आपल्या बल्ब जे आहेत ते बल्ब लावण्यासाठी आपण हा यूज करतो, त्या प्लेटवरती लावतो हा. सुरुवातीला आपण जी प्लेट बघितली ती, तर याची जी प्राईज आहे तर ती प्राईज आपल्याला हा मिळालेला आहे 20 रुपयाला. म्हणजे एक पीस जो आहे तो आपल्याला 20 रुपयाला मिळालेला आहे आणि असे आपण 30 पीस घेतलेले आहेत. तर 20 रुपयाच्या हिशोबाने आपण हे 30 पीस घेतलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, हा जो आहे हा MCB आहे. तर तुमच्या लक्षात आलंच असेल हा MCB आपण वापरतो ते. तर हा अशा पद्धतीने MCB असतो. तर याची प्राईस बघू आपण याच्यावरती किती दिलेले आहेत आणि बाकीच्या डिटेल्स. तर या साईडला आपल्याला बघू शकतो MCB 6KA SP. तर हा जो आहे हा आपल्याला 195 इथे आपल्याला याची किंमत दिलेली आहे बॉक्सवरती. पण हा MCB जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे 95 रुपयाला. म्हणजे याच्यावर आपल्याला प्राईस जी आहे ती दिलेली आहे 195, पण आपल्याला हा जो आहे हा मिळाला आहे कितीला 95 रुपयाला.
तर हा एक पीस मिळालेला आहे आपल्याला 195 रुपयाला. तर असे आपण 4 पीस घेतलेले आहेत 95 च्या हिशोबाने. त्यानंतर हा देखील MCBच आहे. तर याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे, थोडासा म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी फरक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता SPN/DP आणि इथे SP लिहिलेलं आहे. तर हा एक डबल याच्यामध्ये येतो, हा सिंगल आहे आपण बघितला आत्ताच. तर हा अशा पद्धतीने असतो. तर याच्यावरती डिटेल्स आपण बघू. तर याच्यावरती आपल्याला इथे लिहिलेलं बघायला मिळेल, तर 676 रुपयाची आपल्याला इथे किंमत दिलेली आहे. पण आपल्याला हा पीस जो मिळालेला आहे एक, तो 225 रुपयाला मिळालेला आहे. भले याच्यावर किंमत आपल्याला जास्त दिलेली असेल, पण आपल्याला हा 225 रुपयाला मिळालेला आहे आणि आपण हा एकच घेतलेला आहे. त्यानंतर आपण एक मीटर बॉक्स घेतलेला आहे 10x12 चा. तर हा मीटर बॉक्स जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे 395 रुपयाला. त्यानंतर नेक्स्ट आहे ही वायर टेप. तर ही वायर टेप जी आहे ती आपल्याला दुकानामध्ये 10 रुपयालाच मिळते. तर ही 10 रुपयालाच घेतलेली आहे टेप. त्यानंतर ही जी आहे तर ही अर्थिंग प्लेट आहे. तर ही 6x6 ची अर्थिंग प्लेट आहे आणि ही आपल्याला मिळालेली आहे 80 रुपयाला. त्याच्यानंतर ही जी आहे ही अर्थिंग पावडर आहे. तर ही अर्थिंग पावडर आपल्याला मिळालेली आहे 50 रुपयाला, एक पॅकेट मिळालेली आहे. त्यानंतर हा जो आहे तर हा सरफेस बॉक्स आहे. तर याच्यावरती आपल्याला हा कोड देखील इथे दिलेला आहे याचा. तर याची किंमत इथे 55 रुपये आहे. तर हा आपल्याला मिळालेला आहे 32 रुपयाला. म्हणजे हा एक पीस जो आहे सरफेस बॉक्स, तर हा आपल्याला 35 रुपयांनी मिळालेला आहे. आणि हा आहे हा प्रेसफिट कंपनी जी आहे तर त्या कंपनीचा हा सरफेस बॉक्स आहे. त्यानंतर ही जी आहे तर ही इनर फ्रेम विथ टॉप प्लेट, म्हणजे ही जी प्लेट आहे तर ही आपण स्विचेस जेव्हा लावतो त्यावेळेस ही प्लेट बसवतो. तर ही पूर्ण फ्रेम असते पॅकिंगमध्ये. तर ही बेलची आहे जी आपण मगाशी बेल बघितली तर तिची आहे. तर ही आपल्याला याच्यावर किंमत दिलेली आहे 77 रुपये आणि या साईडला त्याचा कोड दिलेला आहे 65902. तर याची जी प्राईस आहे आपल्याला जो मिळालेला आहे ती 44 रुपयाला मिळालेली आहे ही प्लेट. तर याची किंमत इथे बघू शकता तुम्ही 77 रुपये दिलेले आहे. तर ही आपल्याला 44 रुपयांनी मिळालेली आहे. त्यानंतर जी नेक्स्ट प्लेट आहे तर ही 3 मॉड्यूलची आहे. ती होती ती 2 मॉड्यूलची होती. तर ही 3 मॉड्यूलची आहे. तर हिचा कोड जो आहे तो आहे 65903. तर याच्यावर आपल्याला प्राईस दिलेली आहे 116 रुपये. आता हा 116 रुपये याच्यावर प्राईस दिलेला आहे, पण आपण आपल्याला जो आहे तो मिळालेला आहे 67 रुपयामध्ये 67 मध्ये. तर असे मी हे जे आहेत हे 7 घेतलेले आहेत प्लेट. तर ही प्लेट जी आहे तर ती 4 मॉड्यूलची आहे. तर 4 मॉड्यूलची प्लेट आपल्याला इथं बघू शकतो आणि याचा कोड जो आहे तो आहे 65904. तर याची जी किंमत आहे इथं आपण बघू शकतो, तर याची किंमत आपल्याला दिलेली आहे 120 रुपये पॅकेटवरती, पण आपल्याला जे आहे ते मिळालेलं आहे 74 रुपयामध्ये. 4 मॉड्यूलची प्लेट आहे तर ती आपल्याला 74 रुपयामध्ये मिळालेली आहे. त्यानंतर ही जी आहे तर ही आहे 6 मॉड्यूल प्लेट. तर ही आहे याच्यावर आपण बघू शकतो याचा जो कोड नंबर आहे तो आहे 65906. याच्यावरती आपल्याला डिटेल्स दिलेले आहेत 6 मॉड्यूल आणि याच्यावर MRP जी आहे ती आहे 196 रुपये आणि आपल्याला मिळालेला आहे 107 रुपयामध्ये. आपल्याला ही एक प्लेट जी आहे 6 मॉड्यूलची ही 107 रुपयामध्ये मिळालेली आहे. त्यानंतर ही आहे ही 12 मॉड्यूल आहे, 12 मॉड्यूल प्लेट आहे. तर याचे डिटेल्स आपण बघू.
तर याच्यावरती आपल्याला याचा कोड दिलेला आहे 65912 आणि याच्यावर प्राइस दिलेली आहे 292 रुपये. तर आपल्याला याच्यावर प्राइस 292 दिलेली आहे तर आपल्याला हा मिळालेला आहे 167 रुपयाला एक पीस. आणि असे आपण 6 घेतलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो हे जे आहे याला स्ट्रीप कनेक्टर बोलतात. तर हे आपण 2 घेतलेले आहेत तर हा एक पीस जो आहे तर तो आपल्याला मिळतो 25 रुपये मध्ये. त्यानंतर मित्रांनो हे जे आहे तर हा हॅरिसनचा एलईडी आहे. तर एलईडी सरफेस लाईट 15 वॉटचा. तर याची जी किंमत आहे तर ती आहे 490 रुपये. म्हणजे आपल्याला याच्यावर छापलेली किंमत जी आहे याची जी MRP आहे ती आपल्याला 999 दिसते याच्यावरती MRP. पण हा आपल्याला मिळताना मिळालेला आहे 490 रुपयाला. तर आता आपण हा खोलून बघू कशा प्रकारचा आहे तो. तर हा अशा प्रकारचा स्क्वेअर मध्ये आपल्याला मिळालेला आहे हा. त्यानंतर इथे आतमध्ये आपल्याला ही हॅरिसनची ब्रँडिंग बघायला मिळते इथे. तर या ठिकाणी आपल्याला हॅरिसनची ब्रँडिंग बघायला मिळते आणि त्याच्या खाली आपल्याला काही डिटेल्स दिलेले आहेत आणि इथे देखील आपल्याला हॅरिसनची ब्रँडिंग बघायला मिळते. त्यानंतर याबरोबर आपल्याला हे स्क्रू वगैरे दिलेले आहेत. तर याच्यावरती लिहिलेलं दिसत असेल तुम्हाला तर एन्झो सरफेस LED पॅनल. तर हा LED पॅनल आहे. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर याचा जो नेक्स्ट व्हिडिओ असेल जे बटन स्विचेस जे आहे ते इन्स्टॉल करतानाचा व्हिडिओ असेल तर तो देखील मी अपलोड करेल आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.